येत्या 21 दिवसात ठेलारी मेंढपाळांना त्यांची वनजमीन दाखविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन उपवन संरक्षकांनी दिले आहे। मात्र त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर ठेलारी महासंघ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना 23व्या दिवशी बांगड्यांचा आहेर देईल असा इशारा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी दिलाय। मेंढपाळांना मेंढी चारण्यासाठी आरक्षित वनजमीन दाखवावी या मागणीसाठी ठेलारी महासंघ काही महिन्यांपासून आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहे। आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने आज उपवन संरक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र उपवन संरक्षकांची व ठेलारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली। या चर्चेत उपवन संरक्षकांनी येत्या 21 दिवसात मेंढी चरायची जमीन दाखवून जागा आरक्षित करून फलकावर गट नंबर सर्वे नंबर लिहिला जाईल। जर जमिनीवर काही अतिक्रमण असेल तर ते काढण्यात येऊन ती जमीन चराईसाठी मेंढपाळांना स्वाधीन करण्यात येईल असे लेखी आश्वासन त्यांनी दिले। यावेळी शिवदास वाघमोडे, ज्ञानेश्वर सुळे, रामदास कारंडे, नाना पडळकर, गोविंदा रुपणर, दिनेश सरक, संतोष सुळे, पिंटू भिवरकर, सोनू टिळे आदी उपस्थित होते। आज उपवन संरक्षक कार्यालयामध्ये हक्काची जमीन वन हक्क मेंढी चराई जमीनसाठी जे निवेदन दिलं होतं आणि जे टाळा ठोका आंदोलनाचा इशारा दिला होता त्या विषयावर आज उपवन संरक्षक साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आजपासून 21 दिवसांमध्ये SP साहेबांबरोबर मीटिंग लावून सांगितले 21 दिवसात तुम्हाला तुमची जमीन दाखवण्यास सुरुवात करू आणि जी तुमची जमीन असेल त्याच्यावर कायद्याने बोर्ड लावून सांगितले तिथं सर्व निर्देशित लिहून देऊ की ही या गावाची इतकी मेंढी इतकी जमीन आणि कुठला गट नंबर कुठला सर्वे नंबर हे सर्व लिहून सांगी मेंढपाळ ठेलारी समाजाच्या मेंढी चराई जमीनवर जे काही अतिक्रमण असेल ते अतिक्रमण हे ते स्वतः काढून सांगी सर्व जमीन आमच्या मेंढपाळ ठेलारी समाजाच्या स्वाधीन करणार आहेत आणि येणाऱ्या 21 तारखेला जर यांनी हे दिलेलं आश्वासन व हे लेखी जर पूर्ण नाही केल्यास येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने उपवन संरक्षक कार्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्यात येईल असं आंदोलन मी महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने आज जाहीर करतो आणि येणाऱ्या काळात 21 दिवस वाट पाहू 23व्या दिवशी तुम्ही मी आणि अधिकारी बांगड्यांबरोबर आज परत या कार्यालयामध्ये 23व्या दिवशी इथं आपण हजर आहोत। त्याच्यामुळे आजच्या या लेखी आश्वासनावर आम्ही भरोसा ठेवून सनी आजचं आंदोलन स्थगित करतो आणि येणाऱ्या 23 दिवसांमध्ये जर यांनी आमचं लेखी आश्वासनावर अंमलबजावणी नाही केल्यास महाराष्ट्र ठेलारी महासंघ 100% यांना बांगड्यांचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही असं मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने इशारा देतो।